औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आज दुपारपर्यंत 127 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत 9571 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 5499 हे बरे झाले आहेत तर 373 जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित 3699 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. न्यायनगर कारखेडा 1, संसारनगर 1, कांचनवाडी 1, छावणी 1, एनबारा सिडको 1, पीर बाजार उस्मानपुरा 1, एनचार सिडको 2, बेगमपुरा 3, प्रथमेश नगर बीड बायपास देवळाई रोड 1, अन्य 1, N11 हडको 3, चिकलठाणा 1, जय भवानी नगर 1, पीर बाजार 1, शिवनगर 1, मिल कॉर्नर 1, N7 सिडको 2, उल्कानगरी 1, पडेगाव 3, बीड बायपास 1, सातारा परिसर 2, क्रांतीनगर 1, उस्मानपुरा 1, हुनाजीनगर 3, हमालवाडा 10, प्रतापनगर 2, केशरसिंगपुरा 5, नारळीबाग 2, विजय चौक गारखेडा 2, घाटीत रांजणगाव MIDC परिसरातील 50 वर्षीय पोस्ट ऑफिस परिसर, गंगापूर येथील 45 वर्षीय अयोध्यानगर, बजाजनगर येथील 58 वर्षीय या कोरोनाबाधित पुरुष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.